में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का अभिषेक कर कर्नाटक में हुए घटना का राष्ट्रवादी कांग्रेस द्वारा विरोध किया गया। इस दौरान बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। कर्नाटक में छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा का अपमान किया गया, जिसके विरोध में नागपुर में राष्ट्रवादी कांग्रेस द्वारा महल में छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा का अभिषेक कर सांकेतिक विरोध दर्शाया गया। काल जो कर्नाटकामध्ये बेलगममध्ये ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शाही फेकून जो अपमान केलेला आहे, आपल्या देशात आपण महापुरुषांना अतिशय मानतो, आपण पुतळ्यांना सुद्धा एक मान देतो, सन्मान देतो, देवाचा दर्जा देतो, अशा पुतळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, शिवाजी महाराज असतील, अजून इतरत्र जे काही ज्योतिबा फुलेचे असतील, सगळ्यांच्या पुतळ्याला आपण सन्मान तेवढाच देतो। परंतु आता अशी परिस्थिती आलेली आहे की आपल्या देशातले आपल्या महाराष्ट्रातले पुतळे सुद्धा सुरक्षित राहिलेले नाही। आज अशी विटंबना करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही आज इथं आंदोलन म्हणून नाही, परंतु सांकेतिक त्यांना आम्ही हे सांगतो की तुम्ही जेवढा छळ कराल, तुम्ही तेवढा छळाचा आम्ही तुमचा बदला घेऊ। आज ज्या पद्धतीने आम्ही इथे येऊन आम्ही अभिषेक शर्करा अभिषेक केला, आम्ही महाराजांच्या विषयामध्ये आमची आत्मा आमची श्रद्धा आहे, आमची श्रद्धा असल्यामुळे आम्ही आज इथे व्यवस्थित त्यांचा अभिषेक करून एकेयानी दुधानी शर्करानी अभिषेक करून आज त्यांना एक मान दिला, वंदना केली, आज आरती करून आम्ही एक त्यांना एक सांकेतिक जे कोणी याचे कृत्य करणारे आहेत त्यांना एक संकेत देतो की याच्या पुढे भविष्यामध्ये आता आम्ही या पद्धतीचे आम्ही आंदोलन कर सांकेतिक हे आंदोलन केलेले आहेत, तर पण पुढे अशा पद्धतीचं जर कार्य झालं, जर देशाचे प्रधानमंत्री अशा पद्धतीच्या आपल्या महापुरुषांना जर त्या विटंबना पुतळ्याच्या विटंबना होत असेल, तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी कुठेही आम्ही सहन करणार नाही।